मुलीचं लग्न ठरत असताना आई वडील मुलाकडे बंगला आहे का, मुलाची गाडी आहे का, मुलगा पैसेवाला तर आहे ना, मुलाची 100 एकर जमीन असते. आई वडिलांना वाटतं मुलाची 100 एकर जमीन आहे म्हणून आपण त्याला मुलगी द्यायची, आणि खरं तर त्या मुलाची 100 एकर जमीन असते. आणि मुलगा जर व्यसनी निघाला, दारू पिणारा निघाला, तर त्या 100 एकराची 1 एकरवर जमीन यायला सुद्धा वेळ लागत नाही. आणि जर लग्न जमत असताना मुलाची फक्त 1.5 एकर जमीन असू द्या, आणि मुलगा जर कष्टाळू असेल, जिद्दी असेल, तर त्या 1.5 एकराची 1 एकराची 200 एकर जमीन सुद्धा तो करू शकतो. आणि जर आपण प्रत्येक वडिलांनी त्या मुलाच्या वडिलांची जमीन पाहून, मुलाच्या वडिलांची संपत्ती पाहून जर त्या घरात मुली दिल्या असतील, आणि नंतर जर 2 वर्षांनी त्या मुलीकडे भेटायला गेले, तर त्या मुलीच्या डोळ्यात अश्रू दिसतात. त्याच्यामुळे त्या मुलाच्या वडिलांची जमीन पाहून लग्न करून देण्यापेक्षा मुलगा कर्तृत्ववान, संस्कारी आणि त्या मुलीला सुखात ठेवेल अशा मुलाशी लग्न लावून द्या. तुम्हाला काय वाटतं?